धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची तुम्हाला वाईट वाटत नाही का असं एका व्यक्तीने विचारलं असता देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली प्रेम करणारी पत्नी भेटली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो मारहाण करणारी बायको मिळाल्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते असे त्यांनी सांगितलंय त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केलाय धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा असे ते म्हणाले शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात बुवा बाबांचे पीक फोफावले आहे पळपुटा आणि अक्कलशून्य असलेल्या बागेश्वर बाबाला श्याम मानव यांनी चाळीस लाखांचे बक्षीस जाहीर केलंय तोच बागेश्वर आज संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीवर बोलत आहे आईसाहेब उर्फ जिजाबाई स्वत भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या तुकोबाचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल त्याने विधान केलंय वारकरी संप्रदाय काय आहे हे या वेळेला माहीत नाही धीरेंद्र शास्त्रीसारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते त्यावर तुकोबांनी सांगितले आहे की अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया तोंडी खिळ पडे अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर त्याचे थोबाड बंद होते वारकरी संप्रदायाला आणि अधिष्ठानाला असा पापी आणि बेअक्कल महाराज काही बोलत असेल तर वारकरी संप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी हा जिथे दिसेल तिथे याला ठोकून काढावा असं ते आक्रमक होत म्हणाले संत तुकाराम महाराष्ट्र के कैसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें रोज पीटती थी डंडे से तो किसी ने उनको पूछा तुम लुगाई से पिटते हो बीवी से पिटते हो शर्म नहीं आती संत तुकार बोले ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली बोले इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की बोले वाह अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते लुगाई के ही चक्कर में पड़े रहते पीटने वाली मिली तो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहा पड़ा चल राम जी के चरणों में अलीकडच्या काळात बुवा महाराज लोकांचं पीक या सरकारच्या काळामध्ये फार फोफावलेलं आहे आता कोण कुठला तो ज्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चॅलेंज स्वीकारलं नाही त्याला तर चाळीस लाख रुपयाचं इनाम जाहीर केलं श्याम मानवानी तो पळपुटा आणि अक्कलशून्य असलेला व्यक्ती काय त्याचं नाव बागेश्वर तो बागेश्वर आज कोणावर बोलतोय जगद्गुरू संत तुकोबारा यांच्या धर्मपत्नी आईसाहेब उर्फ जिजाबाई ज्या स्वतः भंडारा डोंगरावर त्यांच्या पतीची सेवा करत होत्या ज्यांनी ईश्वराची सेवा केली ज्यांनी या महाराष्ट्रात सुखाचा संसार करून बारा वाटे आणि नाव केले मोठे जगा माझी असं जे नामदेवरायांच्या पत्नीनी नामदेवांचा गौरव केला तसं तुकोबांचा प्रचंड अभिमान असणाऱ्या आईसाहेबांबद्दल ज्या पातळीवर टीका केली मला असं वाटते त्याला वारकरी संप्रदाय का या येळपटाला माहीत नाही या येड्याला तुकोबांच्या गाथेतला एकच अभंग सांगतो तुझ्यासारखी कोल्हेकू ज्यावेळेस चालू असते ना त्यावेळेस तुकोबांनी सांगितलेलं आहे अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया तोंडी खिडपडे अशा बदमाशांच्या नाजूक भागेवर हल्ला केला भागावर तर यांचं थोबाळ बंद होतं त्यामुळे तुका म्हणे खळं करू समय निर्मळ अशा पद्धतीचा आमचा वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायाला आणि वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठानाला जर असा पापी वितुष्ट आणि बेअक्कल असलेला महाराज बोलत असेल तर मला असं वाटते वारकरी संप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी आणि हा जिथे दिसेल तुका म्हणे तो गाढव लेका जिथे दिसेल तिथे ठोका जो जिथे दिसेल त्याला तिथे ठोकलं पाहिजे